कधीही निवडणूक आचारसंहिता लागू होऊ शकते, त्यामुळे आपली कामं उरकून घेण्यासाठी फाईल पुढे नेण्यासाठी मंत्रालयात मोठी गर्दी झाली. आचारसंहितेपूर्वी कामं पूर्ण करण्यासाठी रांगा लागल्या. मंत्री अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर गर्दी पाहायला मिळाली. विधानसभेची निवडणूक ही अगदी तोंडावर आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आचारसंहिताही केव्हाही जाहीर होऊ शकते, त्यामुळे राज्यभरातील विविध नागरिक हे मंत्रालयाच्या बाहेर गर्दी करत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण अनेकांची कामेही रखडलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने आचारसंहिता जर कधी जाहीर झाली तर ही कामे अशीच पेंडिंग राहतील, त्यामुळे आज अनेकांनी राज्यभरातील विविध नागरिक हे मंत्रालयाच्या बाहेर आलेली आहेत आणि आज आपली कामे मार्गी लावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे आज अनेकांची कामे मार्गी देखील लागतील. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने अद्याप पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता केव्हा लागेल हे जाहीर केलेलं नाही, मात्र निवडणूक आयोग केव्हाही पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर करेल आणि विधानसभेच्या निवडणुकीची तारीख देखील जाहीर करेल. त्याचमुळे हे राज्यभरातील विविध नागरिक आलेले आहेत, मंत्रालयात विविध विभाग आहेत आणि त्या विभागांसंदर्भात जी नागरिकांची कामे आहेत ते नागरिक इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपली कामे पूर्ण करून घेण्यासाठी यांनी इथे रांग लावलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे आचारसंहिता कधी जाहीर होऊ शकते हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे नागरिक इथे आलेले आहेत आणि आज आपली अनेकांची कामे ही पेंडिंग आहेत, ती कामे कशी पूर्ण होतील हाच उद्देश या नागरिकांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. कॅमेरामॅन मनोज सह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई.